अध्याय नौवा श्री गणेशाय नमः श्री पांडुरंगाभ्यो नमः श्री सद्गुरु सहजानंद पूर्णानंद ब्रह्मानंद नाथ गुरवे नमः। देवातु पतित पावन मी द्वारी याचक दीन उद्धरी मजलागुन दयानिधे करुणाकरा। देवातु उदार मनविषी परी घेतल्या विन न देशी विदयी वादविषी पावन करद्याचे धर्माधरी यज्ञ झाला न सोडिशी उच्चिष्टाला एकाशिताला गे भुकेला महायोगी शुकमुनी। ते तुझ नाही देखवले मनसी ब्रह्मवेत्ते योनि येवले ऐसे उदारत्व कले असे तुझे देवा द्रौपदीचे संकट काळी दोन्ही थाली गुळी ठेवली मनसी मज भुकला गली काही दे भोजना शेवटी शाकापत्र मागुनी काशी विचित्र एवढा तू उदार म्हणू देवा तुला मैते मुक्तीवर पोहे आधी काशी जीवे भावे महेम नगर सुभावे देशी तया लागी आई तुरी तुझला द्यावे त्वा अम्मासी पाळावे शेखी हृदय वागवावे पतित पावनांचे। मी दीन याचक भिकारी धरणे घेतले महाद्वारी कर्म भक्तीची कैसी बरी परी नेने देवा वेडे वाकडे बोले तुझे नामची गाईले आता तारिले अथवा मारिले लेकरू तुझे ऐसे भक्तीशी लागलो गुरुवर परी भुकेलो चरण सेवा अंतरलो क्षमा करी दयाळे मी तुझे अज्ञान लेकरु बोलिलो वेडे वाकडे उत्तरू नका करू अनादरू सद्गुरु राया आता कृपा भांडल सोडी भरी माझे मतीची पोतडी वेगी भवपाश तोडी मावली पणे प्रेम देता काय जाईल तुझ घरी काय कमी पडेल धरले दोन्ही चरण कमल तारी अथवा मारी ऐसा भाव जाणून निका मणी आनंदला आणि जसका पूर्ण अवतार श्री गुरु तुका काय करिता झाला सहज कृपेचे देखणे पिटले जन्मांतरी ते पारणे सीताराम पुत्र बापू जान राहणार पाठव द्याचे जातीचे ब्राह्मण ऋग्वेदी देवी दर्शनाची जाता मार्गामधी माता पुरी पोचता त्रिशुद्धी कीर्ती ऐकली तुकेंद्राची आधी भूमी शोजबळ त्या वरी वर्षी अपूर्व जळ बीज निर्मळ राशी दोडे धान्याची देवी निजभक्त प्रेमळ या अंगी भक्तीचे बळ निश्चय केला तत्काळ सद्गुरु उपदेश घ्यावा चरण जावणी संतापासी दूर करती तापासी नित्यानित्य करुण विवेकाशी दृढ चरणाशी लागला साधन चतुष्टय साधिले या मूत्र फळ त्यागिले शमदमादी निवविले यांगे याने तत्वा तत्व विचार यावणी शास्त्रोक्त प्रकार निर्वाळ निगुमीचार चरणवंदी सुकेंद्राचे स्वच्छ निश्चय पाहिला देते झाले उपदेशाला उलंगी विधी मर्यादेला सेवा निष्कंटक करीत असे तन मन देवणी धन काष्टे आणि मनातून सदुरु खोटे भक्षिती अन्न यासी निरारपणे कधी शयन गोळा करावे घोरा वेचाव्या जीवे भावे तीन दिन रोज उपवास पडे परी कोणी न पुसती हे का सद्गुरुशी नकळे परी पाहिजे कसून बळे धरू जाता चरण कमळ रत्ता प्रहार करता ती म्हणती हा बापू जोर यासी वर्ज करावे घर भिक्षा न वाढी अनु मात्र उपवास राहू द्या तुझे कोणी चरण धुरिता नावडे गुरुची तत्वता बापू हाती चरण धुरिता कंटाळा नये स्वामीशी एके समयी नवल वर्तले बापूचे हाताशी धरले मठातून काढून दिले एकाएकी तुपयाने कृष्ण काळ दिवस कठीण उपासनी करी अन्नान्न गावी ठेविले सांगून बापूशी भिक्षा न द्यावी जरी कोणी भिक्षा देईल त्यांचा अवशय होईल मग शेवाळ्यास एखादे वेळ भिक्षेप्रती जात असे गुरुचरणी वृत्ती जवळ जडली तुझा तुषा तृष्णा विहारली ऐसी संवत्सरी लोटली एक तपसंख्या कोणी एके या समयी द्वादशी होती पायी देव पूजा करता लो नाही सद्गुरु सन्निध पातले एक मोठे काष्ट घेऊन श्री ताडी तिथे क्षणी देवा देती देवाशी टाकुने जला माझी अरे अवघे देव पाहण्यात
एक माझा पंढरीनाथ काष्ट घालता डोकीत रक्तस्राव झाला देव घेऊनी सत्वरित काकण दिले कृपात क्षमा दिये कृपावंत म्हणून चरणाशी लागला ऐसे लोटले द्वाद संवत्सर सेवा झाली अपार सद्गुरु मंती कृपा करुणा अपार हा कृपेशी पात्र झाला श्री गुरु श्रीमणी वाटले याचे भक्ती ऋण साचले सर्वा परिसागळे कोशविले मजलागे सेवा घेतल्या वासून निज भक्त झाला कोण यावा मज निवडून एक तरी राम अवतारी वायुनंदन जगन माता आणली शोधून राम अवतारी वायुनंदन जगन माता आणली शोधून लंकेश देवनागन निपात केला रावणाचा पहा त्या अर्जुने श्रीहरी सेवेने कष्ट विले घरी होनी पांडवाचा सहकारी कौरव सर्व निर्दाळले ध्रुव बाधक आठवी म्हणी शिकी पावनी चक्रपाणी ध्रुव पद्धती त्या लागुनी अठळपदी वैसविले घेतल्या वाचून देवदेवीना सेवे वाचून गुरु भेटेना परमात्मा कष्ट करी नाना श्री गुरुवरी तो प्रकार आणून ध्यानी बापुने सेवा केली निश्चितीनी आता काय द्यावे म्हणून म्हणी श्री गुरु म्हणी चिंतिती आता काय देण्याची उरले नाही मज पाहती पाहती कालावधीची म्हणती देव आपले पद ऐशी मार्ग प्रतीक्षा करताय करती तो प्राप्त झाली काळ कधी कळू आले गुरु प्रती बापूस बोलावले आता समय समी पाहला आम्ही जातो परलोकाला तुम्ही करावे महोत्सवाला श्री गुरु तुके आते हे छाटी आणि पादुका तुझी ठेवणी भावनिका चंद्रदेशी मागुनी विका त्रिजी उत्साह करावे ऐसे आज्ञा कुणी तत्वर जागिते झाले कलेवर सर्व मिळून जयकार करते झाले निज भक्ता येळे गावी समाधी करून आज्ञेनुरूप व्यवस्था ठेवून पक्षमात मोठला तिथून येथे झाले हिंगोलीशी पादुकेची स्थापना केली सेवेची ठेवणी भक्तमंडळी उत्साह उत्साहिता काळी आनंदे हो तसे ऐसे पंच संवत्सर लोटता मुनी वाटली योगी रक्तता रस्ता आश्रम सोडून सांडोनी अंशरूपता प्राप्त झाली गुरुराया लक्ष लागले उपेंद्र नामी म्हणून नाव उपेंद्र स्वामी सांडोनी विद्वत्तेची उर्मी सदाचरणी निमग्न वर्ते नरी जगा माझी क्रिया कर्म सर्व तेजी राय सहजा सहजी निज धर्माशी नटळे त्या श्री गुरु प्रतापे गौरव तरी हरपे समंतादी बाधावपे प्रत्यक्ष दुर्गोती ऐसा अनुभव होनी ऐकुनी डोळी पुढ्याची भगिनी सानुबाई सत्वरी होनी दृढ चरणाशी लागली श्री गुरु चरणी लीन झाली संबंध बाधा दूर झाली धन्य धन्य तुका मावली केली करणीय घटित जगेश शिष्य शोभले गुरु चरणी लीन झाले उपेंद्र स्वामी निवडिले शिष्य मंडळीत जैसा राम भक्ता धन्वंत ते पक्षी कुलात विनिता सुत दैत्यकुली प्रल्हाद भक्त एक निष्ठ श्रद्धावान तैसे उपेंद्राने साकुनी पादुकेशी भ्रमण करती चौदेशी उद्गुरुणी दावीती मार्गाशी श्री गुरु तुकयाचे आता जाता जाता स्वारी गेली मार्गी मुक्काम झाला कर केली तेथील देश लेखकाशी बातमी कळली धावणी आला दर्शनाशी नाम त्याची नारायण चरणी झाला बहुलीन मने माझी कन्या रत्न अतिशय मूर्ष झाली अस्थि पंच राहिले अन्नोदक वर्जले अन्न सत्व प्राप्त झाले भरोसा अनुशिक्षणाचा औषधी देऊनी तकलो जपारी साधने कष्ट शेवटी निराश होऊन बैसलो दीनवाणी तो अकस्मात स्वारी आली कन्या श्री गुरु चरणी लोटली निराशा तरी झाली आता मरो अथवा जीव श्री गुरु कृपा करती जन्मांतरी जरो दुरावती येथे एकश्चित रोगाची गंती असे गुरुराया ऐसा निश्चय पावनी आखिरी संगीतावणी जय तुकाराम महाराज म्हणणी तीर्थप्रसाद दिला नारायण आनंदे मानसी लागला श्री गुरुचरणाशी लालणी ब्राह्मण भोजनाशी सुखी नांद तसे तीर्थमुखी पडता दूर होऊ लागे वेता एक मास लोटला निरोगी मुलगी जाली दुधी दही घालता रुजू लागे तत्वता ऐसे तिरशी प्रसाद घेता रोग गेला तत्काळ ऐशी कृपा करणे त्वरित हिंगोली साले तो निश्चित रामजी ढर ठेवणी घेत मार्ग पाहत वैसला महिना भगिनी तयाची मुलगट व्याधी जडली साची सीमा झाली उपायाची शेकडो रुपये खर्चिले जो जो करी उपाय तो तो घडे अपाय शेवटी लाठ होणी तुका माय चरणी लागे स्वामीचे
सद्गुरु स्मरण करुणी विधि तीर्थ प्रसाद लागुनी तत्काल रूप मुक्त होनी सुखी दाहरे ऐसे कृत्य की होनी गाति पावन होनी तीर्थ प्रसाद की होनी उद्धरती सत्वर पंडरीचा बाबा राव बालकृष्ण वगैरह मंडली सर्व सेवा करुणी अभिनव सुखरूप होनी गेले तुकारामानी मिठावाई जान सेवा करती श्री दिन निरंतर झालेली श्री गुरु चरणी उपेंद्र स्वामी ठाई ठाई भ्रमती ध्यानी मनी श्री गुरु मूर्ति उत्साह महोत्सव करती उपेंद्राणी चितमयाचे हे श्री गुरु प्रताप अगळे कोण जाणे त्यांचे लिले अंध बधिर लंगडे पुढे दर्शन मात्रे पावन होती याचे जैसे कर्म भोग तैसे घडती सवेग मिळताची श्री गुरु योग सुखरूप होता ती आता सुकेंद्र आख्यान झाले श्री गुरुने सिद्धीच नेले कृपा करणे कुलवीरे बाळाचे सहज भेटले स्वामी उपेंद्र उपेंद्र नवे उपेंद्र सहज दर्शने पवित्र गेले दासाशी सांगून पूर्वापार विचार चरित्र बोलविले सार ठेवणी मस्तकी अभय कर पावन केले दयाळे कृणी एकाग्र श्रुती परिसावे सादर प्रथमाध्यायापासून ग्रंथसार ऐकावा संतजनी तुम्ही दिल्या उदान वक्त्यासी कवितोत्पन्न पौर्णिमेशी देखता चंद्र सागर जैसा चंबळे असो आता बहुबोली प्रथमारंभी गणेश देवता नविली वाग्देवी सरस्वती पूजली सुमन सुत्रणे करुणे नविले सद्गुरुनाथा जो महावाक्य तत्वदर्शिता आदे माये गुणी परत्ता ओम सोमाचे निज रूप वैकुंठवासी श्री विष्णुनी आज्ञा विराजगुमनी त्यांनी अवतार धरुणी तुकाराम रूपे प्रगटले स्वरूपी रमती अगोचर बाळिले केलता साचार केला पैनगंगेचा उद्धार गर्द विषय करुणी उमरखेडी जाऊन हरला ध्यानचा अभिमान कीटक माशी रष्टलेले अन्न शुद्ध केले तुकयाने भोजन झाली यावरी गोचराशी भेटून या गोचरी चिन्मय आनंदाची मनोमनी पूजा केली समाधी डोळी प्रथमाध्यायी दुसरा अध्यायात हिळे गावी देशमुख परमभक्त त्यांचे श्री श्री संभोगामन करीत बाळ झाले क्षणमासाचे गंगे माझी यात्रा उडता नौकाम काढिली तत्वता ही द्वितीयाध्याय कथा श्रवण केली श्रोतेजनी गर्व धरुणी गोसावी तुके आशी चळती ते समयी परंतु प्राणा मुकले दोघेही त्याशी जिवंत केले सद्गुरुने सूर्यग्रहणी नांदेडापती जमेदार श्रेय सहजाती एक घंट्यात आक्रमणी स्थिती सर्व पर्वकाळ साधिला तृतीयाध्यायी चतुर्थाध्यायी स्वामी गोचर महायात्रेचा करुण विचार तुकयाची भेटीशी येता सत्वर आज्ञा किती पाटलाशी पाटला आणि तुकयाची कोण दिले गोचर स्वामी भेटीशी आले तुकाराम देवळी गुप्त झाले अगोचर भेटले म्हणत तुकयाच्या भक्तीची प्रेमलता पाहुणी प्रसन्न रुक्मिणी माता रावसाहेबाची गृही जाता रस केला आंब्याचा रावसाहेबाची गृही जाता रस केला पंचमाध्यायी सहावे अध्यायी कथन हिंगोलीचा सावकार वामन त्याची संबंध बाधा अरुण सायुज्यता दिली निजभक्ता विजय प्रसाद टाकीला दुर्दर्शन पोटी उठला हात फिरवता त्याचे दुःखाला निवटते झाले हरदिनी रात्र समयासी सत्वर जावणी पंढरीशी पांडुरंगान मुनी उमरखेडाशी परत आले सातवे अध्यायी एका कोंडी माईला गुरुवाक्य बोलता पुत्र झाला पैसा बाजीराव कोपरेकराला पुत्र झाला गुरु कृपये पटवाऱ्याचा मुलगा शंकर क्षयरोगाने जर्जर स्वप्नात येऊन अभय कर सुखी केले अष्टमाध्यायी शके अठराशे नवात ज्येष्ठ माझी शुक्ल पक्षात अष्टमी तिथी परम पवित्र गेले स्वामी वैकुंठी उपेंद्राने हेळेगावी समाधी स्थापनी लवलाई हिंगोलीचा मुनी पायी मठ स्थापिला तुकयाचा तीर्थ प्रसाद देता हरली बहिणाबाईची व्यथा तैशीच पटवाऱ्याची कन्या तत्वता प्रसादे मुक्त झाली तुकयाचे करिता ध्यान बापूशी बांधले वैराग्य पूर्ण गृहस्थाश्रम सोडून या जाण हंसरूप मिळले उपेंद्र इतके नव्य अध्यायी कथन स्वामी तुकया समर्थ जाण त्यांचे चरणी नमन करुण करुणे ग्रंथ संपविला हे अध्याय झाले नव अद्भुत नवरस भक्तीचे लागव अंतरी वसुनी सद्गुरु राव बोलविते झाले जो भावी भक्त प्रेमळ श्रवणे पठे निर्मळ
करुणी पाईने तत्काल मोक्ष पदी वैसे ज्ञान भक्ति वैराग्य लाभुनी उदयासीन सौभाग्य गौरव गदौणी सौभाग्य नेता श्री गुरु न वर्ण वेत केन्द्र प्रताप वर्णन करता हरे पान ताप नो मना मानसी शिरोणी चित्रुप आठवनी दी यागा शक्ति अगोचर हृदय भेटवी परमेश्वर ज्ञानी मणि चरणी शिर हेव निषिदिनी धन्य धन्य केले गुरुराया न भेटे कदा हो भया पाठिराकाशता दृश्यादि माया काय करीलो जे बोबडे बोल बोलविले ते सद्गुरुचे सामर्थ्य वाहिले मी शक्तिहीन अर्भक केवळ आता आवड अज्ञान तीळ मात्र अहंकृती जरी येईल निश्चिती तरी जन्म मरण पंती न चुके दयाळा आता स्रोते साधू संता क्षमाम करावी जी समर्था न्यूनाधिक तुष्टी समर्थता विशुनय सर्वदा नाही अध्ययन केले किंवा काव्य नाही पडले म शास्त्र स्वप्नी देखिले हेही नाही आता असो हि भाऊबोली विनंती पाहिजे श्रवण केली चित्ती शिरोणी श्री गुरु मावली बोलविले तैसे बोलले उपात्या श्री गुरु विराजी दयालिली पुराची बोलविली बोली साची संत महिमे ते हा दा शिंडे देशो दिशी करुणाली श्री गुरुशी शिरोणी रामयानकी मानसी बोधविले स्वल्पास्वल्प हे चिंतन करिता नित्य दुःशादि वाटे अनित्य गोड लागे परमार्थ संत महिमा वर्णू वाटे दर्शन झाले स्वामी उपेंद्राचे वर्णिले चरित्र तुकेंद्राचे अपूर्णासी पूर्ण करीसाचे तुकेंद्र माऊली जरी मी रोजगारी मल्हारी कुमार माधवे संताचा अंकिला किंकर जीवन नाम सांगून निरंतर जागविती मजला हे बोल संतजी बोलविती हिरवी माझी किती अल्पमती सहज चरण रज होता प्राप्ती रजाचे गज होती मये धन्य केले गुरु राय आपले चरित्र आपण बोलती स्वयं नमन करुणी चरण द्वय आठव मानसी जो मोक्षी आते श्रवण पठन करी तुका उभा देते निरंतरी सारुणी भव भय तारी नेल दया पैल पारा अनेक पिडा राहे दूर ज्ञान भक्तीचे हे घर अर्चने पूजने चमत्कार अनुभवा येईल सहज जो नेमे नित्य पाठ करी त्यासी आत्मप्राप्ती निर्धारी सुकेंद्र गुरु परपरी त्याचे हृदय प्रगटती जो जे इच्छील मानसी रिद्धी सिद्धी उभयाद्वारासी संतती संपत्ती हरणीशी नेती विपुल सहस्र पाठ जो करी त्यादि सुखे निर्धारी सारुणी सर्व दुर्चे दुरी येतादि श्री गुरु हरद सहस्र करिता पठन त्याचे सर्व फळती विघ्न राजवैचोर भयापासून मुक्त करती सुकेंद्र अष्टोत्तर वेळा वाचता पाय त्याचे सर्व सुप्ती अपाय तुझ्या आणि उपाय करणे चिन्ह लगे जो रोज एक पाठ करी त्यावरी सद्गुरु कृपा करी अंत काळी निर्धारी राहील तो साईच पदा ऐसा हा तुकेंद्राचा महिमा ज्ञानचे स्वाधीन परमात्मा श्रवणे पठणे हरुणी भव परमा गौरव जातील कित्येक तरळे आणि धरती हा निश्चय धरुणी दृढ चित्ती भक्तिभावे श्री गुरुमूर्ती पूजा व्याधरे पूजा अर्चा करुणी निद्रा करती उशा शिवनी तत्काळ दृष्टांत देऊनी निवाडा करती भये हे सत्य जाना भेटेल सद्गुरु राणा चिरंजीव करुण वैकुंठीचा राणा दर्शन देतो प्रत्यक्ष विश्वासी विश्वासी तरेल अविश्वासी अविश्वासी उडेल म्हणून श्री गुरुजय बोल अमान्य करू नये संत वचनी विश्वास ठेवणे हे चि दाशतवासी होणे देव गुरु तुझे पाहणे या ना अविश्वास अविश्वासी अशी न होय प्राप्ती विश्वास ठेवावा सत्य दृढ भक्ती कृपा करेल श्री गुरुमूर्ती निशंक बने हे सत्य सत्य बंधो संत द्वारी सदा पडलो श्री गुरु बोलले ते बोललो वेडे वापडे हे संत द्वारीचा मी कुत्रा भक्ती तुकडा मागणी करा रक्षण करण्याचे द्वारा संताजी स्वस्ती श्री भक्त स्वस्ती श्री संत लीलामृत परमहंस तुकाराम चरित्र मंद मुखी जीवन मृत नमोध्याय गौडः श्रीं नमो नमो भगवते तुकारामाय सर्वसाक्षी वामनानंदाय नमः श्री तुकाराम महाराज की जय चिन्मयानंद महाराज की जय तत्सत् सद्गुरुनाथार्पणमस्तु।